वापरासाठी साखरेचे दर वेगळे करण्याचा राज्य सरकारचा विचार जागतिक कापूस क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढणार आणि रेशन दुकानदारांना यापुढे होणार ऑनलाईन धान्य वाटप कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा मात्र आपलं स्वागत करते आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त देशात वर्षाला सुमारे अडीचशे टन साखरेची आवश्यकता भासते त्यापैकी पासष्ट टक्क्यांहून अधिकची साखर ही औद्योगिक कारणांसाठी वापरली जाते अनेकदा देशांतर्गत ऊसाचं उत्पादन घटल्यास त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होतो साखर उत्पादन घटल्यानं मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार बाजारातले साखरेचे दर वाढतात त्यामुळे घरगुती वापरासाठी लागणारी साखर आणि औद्योगिक वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याचा राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्यानं विचार सुरू आहे असं झाल्यास ग्राहकांसह साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं कपाशीच्या लागवड क्षेत्रात जागतिक पातळीवर दोन हजार सतरा दोन हजार अठरातील हंगामात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे असा अंदाज आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीनं नुकताच व्यक्त केला आहे गेल्या वर्षात कापसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचं उत्पादन अधिक घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे तसंच जागतिक स्तरावरील कापड घेण्यांची वाढती मागणी यामुळे कापसाचं उत्पादन अधिक होईल असं समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे रेशन दुकानदारांना धान्याची उचल करणं सुलभ व्हावं यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागानं ही प्रक्रिया ऑनलाईन करून महत्वाकांक्षी पाऊल उचललं आहे रेशन दुकानदारांना रेशनचं धान्य मिळवण्यासाठी आणि त्याची रक्कम भरण्यासाठी विभागानं ही सुविधा जी आर ए एस अर्थात गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ऑडिट सिस्टम या प्रणालीद्वारे ऑनलाईन केली आहे या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत होऊन दुकानदारांना आपल्याला वाटप आलेल्या धान्याची आणि त्यासाठीच्या रकमेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सन दोन हजार चौदा पंधरापासून शेतकऱ्यांच्या हिताकरता उमेद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात या यावर्षीच्या आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पी बी, -बी भोसले हे अध्यक्षस्थानी होते शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यानं डगमगून जाऊ नये असं सांगत डॉक्टर भोसले यांनी विद्यापीठाचं तंत्रज्ञान जोडधंदे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली अळंबी उत्पादन तंत्र त्याचे उपयोग बाजारभाव यासारख्या विषयांवर विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी उपस्थित शेतकरी आणि महिलांना यावेळी मार्गदर्शन केलं तसंच प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थितांना शेतीतील स्वानुभव सांगितले मान्यवर प्राध्यापक शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उमेद कार्यक्रम संपन्न झाला काही वर्षांपासून जामदरा गाव दुष्काळी आहे गावात कमी पावसामुळे पीक आलं नाही तर किंवा वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे गावकरी पीक अर्ध्यावर सोडून देतात हे दरवर्षी घडत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत यावर मात करण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी या हंगामात सामूहिक शेती करण्याचा सा निश्चय केला आहे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत वाशिम जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर डॉक्टर निलेश हिडा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामध्ये शेतकरी पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत सामूहिकरित्या शेतीचं सा नियोजन करणार आहेत आता पाहूयात बाजारभाव जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीकडून प्राप्त झालेले बाजार बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रतिक्विंटल आहेत गहू एक हजार पाचशे पंच्याहत्तर एक हजार पाचशे पन्नास मका बाराशे बाराशे ज्वारी एक हजार आठशे पंचवीस एक हजार सातशे पन्नास भेंडी दोन हजार पाचशे एक हजार पाचशे वांगी एक, दोन दोन एक हजार दोनशे सातशे कोबी आठशे सहाशे केळी दोनशे पन्नास एकशे पन्नास लिंबू दोन हजार पाचशे एक हजार पाचशे आणि कैरी एक हजार सातशे आणि आठशे बाजारभाविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए मार्कने डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज शेतकरी बंधूंनो नमस्कार प्रथम मागील दोन दिवसातील हवामानाचा आढावा घेऊयात दिनांक चार मे रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी झाली यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात दक्षिण कोकणात येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या बहात्तर तासात व विदर्भात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील चोवीस तासात काही ठिकाणी तसेच सहा सात व नऊ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारा पुढील अठ्ठेचाळीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता असून येत्या चोवीस तासात एक ते दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे यानंतर कृषी सल्ला शेतकरी बंधूंनो उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा जेणेकरून जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल पाऊस वादळी वारे व वा गारपीट यापासून बाजरी भुईमुग भाजीपाला पिके व फळबागांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी वादळी वाऱ्यांपासून केळी पपई व भाजीपाला न, पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा गारपिटीपासून पिकांचे व फळबागांचे संरक्षण करण्यासाठी हेलनेटचा वापर करावा यानंतर विभागवार कृषी सल्ला पाहूयात कोकण विभागातील शेतकरी बंधूंनो भात पिकाच्या रोपवाटिकेकरता शेताची मशागत करावी खरीप हंगामासाठी भात भुईमूग नागली इत्यादी पिकांचे सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध करून ठेवावे मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूंनो भाजीपाला पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचाच वापर करावा पिकांना शक्यतो सकाळी सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागांमध्ये आवश्यक त्या बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास तीव्र उन्हापासून रोपांचे संरक्षण करावे तसेच रोपांना नियमित व पाणी द्यावे विदर्भ विभागातील शेतकरी उन्हाळी पिका शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद <coughs> जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई चौतीस अठ्ठावीस पुणे चाळीस चोवीस नागपूर पंचवीस औरंगाबाद एक्केचाळीस सव्वीस सोलापूर चाळीस पंचवीस आणि नाशिक एक्केचाळीस आणि चोवीस हवामानविषयक अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम डी मुंबई डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे भात लागवडीच्या आधुनिक पद्धती आणि यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे कर्जत जिल्हा रायगड इथल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातले सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर लक्ष्मण चव्हाण यांना सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर खरं म्हणजे महाराष्ट्रातलं प्रमुख पीक भात आहे तर एकूणच भाताच्या लागवडी खालचं क्षेत्र किती आहे विभाग त्याची काय परिस्थिती आहे याबद्दल सांगा आम्हाला तर महाराष्ट्रात भाताखालचं जे एकूण क्षेत्र आहे ते पंधरा पॉईंट सत्तावन्न हेक्टर लाख हेक्टर आहे आणि उत्पादकता जी आहे ती चौतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि त्यामध्ये कोकणामध्ये भाताखालचं जे क्षेत्र आहे ते चार लाख हेक्टर आहे आणि त्याची जी उत्पादकता आहे ती बेचाळीस पॉईंट पन्नास क्विंटल एवढी आहे आता महाराष्ट्रात हे पीक सर्वसाधारण सर्व विभागात घेतलं जातं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परंतु विदर्भामधलं क्षेत्र आहे ते तिथलं हवामान जवळपास कोकणासारखं तिथं पाऊस जास्त पडतो त्यामुळे तिथं क्षेत्र कोकणापेक्षा जवळपास दुप्पट आहे आणि मराठवाड्यामध्ये मात्र भाताखालचं क्षेत्र हे नगण्य आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जो सह्याद्रीचा बाजूचा जो भाग आहे आणि काही थोडा भाग जो आहे सह्याद्रीच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी भाताचं क्षेत्र आहे तर असं कोकण मुख्यत्वे कोकण पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाचा बराचसा भाग यामध्ये भात हे खरीप हंगामात महत्वाचं पीक आहे बरोबर तर लागवडीच्या पद्धतीसुद्धा खूप वेगवेगळ्या अवलंबल्या वेग वेग जातात का हां आता भाताची जी जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी जी भाताची प्रचलित पद्धत आहे म्हणजे भाताची रोपं तयार करणं आणि त्या रोपांची पुन्हा पुनर्लागवण करणं तर ही जी पद्धत मुख्यत्वे आहे ही कोकणामध्ये अवलंबली जाते तशीच विदर्भामध्ये अवलंबली जाते तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो सह्याद्रीकडचा भाग आहे त्या भागातसुद्धा ह्या पद्धतीनं भाताची लागवड केली जाते बर आता रोपवाटिका जेव्हा तयार करतात तेव्हा साधारणपणे जमीन भाजून घेणे किंवा भाजावळ ज्याला म्हणतात तर ती एक पद्धत अवलंबली जाते तर त्याबद्दल थोडक्यात सांगा आणि त्यानंतर मग आपण त्याच्या गुणदोषांकडे आता कोकणाची भात लागवडची मुख्य पद्धत आहे ती रोपवाटिका तयार करून त्याची पुनर्लागवड करणे आता बहुतांश शेतकरी काय करतात रोपवाटिका करताना जमिनीची भाजावळ करतात म्हणजे ज्या ठिकाणी रोपवाटिका करायची आहे त्या क्षेत्रामध्ये शे पालापाचोळा वाळलेलं गवत पेंडा आणि बरंचसं इतर काही कवळ आयन आणि किंजळ ही जी झाडं आढळतात कोकणामध्ये त्याचा काही पाला तोडला जातो लहान फांद्या तोडल्या जातात त्याला कवळ म्हणतात हे सगळं साहित्य जे आहे सेंद्रिय पदार्थ हे जाळले जातात आणि ते जाळल्यामुळं ती जमीन भाजली जाते आणि त्यावर रोपाटिका करतात पण हे भाजण्याचं कारण काय हां त्यांचा एकच मुख्य उद्देश एवढा की Uh, त्यामध्ये तणांचं प्रमाण हे कमी येतं But... परंतु विद्यापीठानं काय केलं याच्यावर मात करून करण्यासाठी hmm. म्हणजे भाजावळ न करता कारण भाजावळ करणं म्हणजे जंगल तोड आले त्याच्यानंतर जमिनीची धूप आली आणि जमिनीची धूप झाल्यानंतर बाकी जे त्याच्या पर्यायानं जे उद्भवणारे प्रश्न आहेत ते आले तर ती थांबवण्यास थांबवून विद्यापीठानं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं गादीवाफा पद्धतीवर रोपं वाढवण्याची पद्धत शिफारस केलेली आहे तर त्यामध्ये काय करायचं की पृष्ठभागी एकशे वीस सेंटीमीटर रुंद आणि तळाशी एकशे वीस सेंटीमीटर रुंद पृष्ठभागी नव्वद सेंटीमीटर रुंद आणि आठ ते दहा सेंटीमीटर उंचीचे उतारानुसार लांबीचे गादीवाफे तयार करायचे आणि त्या गादीवाफ्यावर मग ही भाताची रोपं वाढवायची तर त्यासाठी सर्वप्रथम जमीन नांगरून ढेकळं पोडून जमीन चांगली करून घ्यायची पूर्व अशाकडे त्याची जे करायची त्याच्यामध्ये एक क्षेत्रासाठी शंभर किलो चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं त्याच्यानंतर मी जसं सुरवातीला सांगितलं की तळाशी एकशे वीस सेंटीमीटर रुंद पृष्ठभागी नव्वद सेंटीमीटर रुंद आणि आठ ते दहा सेंटीमीटर उंचीचे गादीबाबी तयार करायचे आणि जी रुंदी आहे त्या रुंदीला समांतर लहान लहान रेषा पाडून त्यामध्ये खत टाकायचं सुफला पंधरा 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 हे एका गुंट्याला तीन किलो तीनशे तेत्तीस ग्रॅम हे खत टाकायचं ते खत हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया केलेलं बियाणं पेरायचं ते झाकून घ्यायचं आणि झाकून घेतल्यानंतर पहिला पाऊस पडल्या पडल्या वाफेओले झाले की त्याच्यावर ऑक्झाडायर्झिल ऐंशी डब्ल्यू पी हे एक तणनाशक मिळतं हे जे तणनाशक आहे ते तणनाशक दीड ग्रॅम पाच लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि ते एक गुंट्यासाठी पुरेसं होतं आणि आपणाला एक हेक्टर जर भात लागवड करायची असेल तर आपल्याला रोपवाटिका जी करावी लागते ती धाग उड्डेग क्षेत्रावर करावी लागते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की पन्नास लिटर पाण्यामध्ये पंधरा ग्रॅम ऑगा डायर ऑगा डायरिल आयशी डब्ल्यू पी हे जे तणनाशक आहे ते त्यात मिसळायचं आणि ते द्रावण पेरणी झाल्यानंतर बियाण झाकलेलं असल्यानंतर वापे ओढ होताच लगेच फारून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आता यामध्ये जे पारंपरिकरित्या रोपवाटिकेची शेतकरी जी लागवड करत आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आता जी नवीन पद्धत विद्यापीठाने शिफारस केलेली आहे तर त्यामध्ये उत्पादनात काही फरक पडतो का किंवा त्याच्यात नेमका आपल्या शेतामध्ये काय फरक पडू शकतो आता सुरुवातीला शेतकऱ्यांना वाटतं की थोडंसं भाजावळ केलं तर रूप चांगलं येतं आणि गादीवापा बरेचसे शेतकरी करत नाहीत आणि विद्यापीठानं शिफारशीच केलेली जी आहेत तशीच करत नाहीत त्यामुळे थोडंसं सुरुवातीला त्यांचं रूप जरा चांगलं वाटतं शेतकऱ्यांना परंतु जरी विद्यापीठाच्या शिफारसमधील हे रोपवाटिका केली तरीसुद्धा रोप चांगलं वाढतं परंतु जरी समजा सुरुवातीला रोपवाटिकेमध्ये उ वाढीत काही फरक पडला थोडा बहुत तरी भाजावळ केलेलं रोप लावलं आणि भाजावळ न करता गादी वाप्यावरचं रोप लावलं तर शेवटी जर त्याचे व्यवस्थापन एकसारखं के केलं तर उत्पन्नामध्ये कोणताही फरक पडत नाही त्याच्यामुळं भाजाळ करायची पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण सेंद्रिय पदार्थ जाळतो त्याच्यापासून आपण चांगलं कंपोस्ट खत तयार करू शकतो तसंच त्यांच्यापासून आपण चांगलं गांडूळ खत तयार करू शकतो ते आपल्याला टाळता येण्यासारखं आहे म्हणजे जाळणं हे टाळलं पाहिजे निसर्गाच्या चक्रामध्ये सुद्धा त्यामुळे बाधा निर्माण नाही आता जी, mm. कं, जी, जी।, uh, जी रोपं लावून लागवड करतात ah. ती पद्धत नेमकी काय आहे त्याबद्दल सांग आता गादी वाफा करून कशी रोपं वाढवायची ती तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला बरोबर रोपं लावून लागवड करतात ती पद्धत नेमकी काय आहे त्याबद्दल सांग आता गादी वाफ्या करून कशी रोपं वाढवायची ती तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला बरोबर पेरल्यानंतर तणनाशक मारल्यानंतर सुरुवातीचा खाता हप्ता दिल्यानंतर जो सुफला तीन किलो तीनशे तेत्तीस ग्रॅम मी सांगितलं सुरुवातीला पेराच्या अगोदर टाकायचा म्हणून त्याच्यानंतर पंधरा दिवसाची रोपवाटिका झाल्यानंतर शक्यतो जर तणनाशक फवारला असेल तर त्याच्यामध्ये तण येत नाही परंतु सुद्धा समजा थोडी थोडीफी तण आले असतील तर गादी ते तण लगेच उपटणं हे शक्य होतं आणि ती उपटावीत आणि पंधरा दिवसांनी एका गुंट्याला एक किलो युरिया याप्रमाणे परत द्यावं आणि सर्वसाधारण हे जे रोप तयार होतं ते ला पुनर्लागवडीसाठी वापरायचं त्यासाठी वेगवेगळ्या कालावधी ज्या जाती आहेत लवकर तयार होणाऱ्या आहेत ज्या एकशे वीस दिवसा जात तयार होतात त्याच्यानंतर मध्यम कालावधीच्या जा आहेत ज्यांना एकशे वीस दिवसापेक्षा जास्त आणि एकशे पस्तीस दिवसाच्या कमी कालावधी तयार होता त्यांना आपण मध्यम कालावधी ज्या जाती म्हणतो आणि ज्या जातीनं एकशे पस्तीस दिवसापेक्षा जा जास्त दिवस लागतात त्यांना आपण गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या जाती म्हणतो तर सर्वसाधारण जातीचा जा एक पंचमांस कालावधी हा रोपवाटिकेत गेला पाहिजे आणि चार पंचमांश कालावधी हा लावणी केलेल्या क्षेत्रामध्ये गेला पाहिजे गेला पाहिजे हे त्याचं प्रमाण आहे प्रमाण आहे त्याचं अच्छा आता यामध्ये सर एकूणच शेतीचं आजचं स्वरूप बघितलं तर कमी होणारं मनुष्यबळ वाढतं शहरीकरण या समस्या भेडसावत आहेत तर अर्थातच भात पिकाच्या लागवडीसाठी सुद्धा या समस्या आहेतच तर त्यावर उपाय म्हणून काही नवीन पद्धतींची कृषी विद्यापीठानं शिफारस केली शेतकऱ्यांचं म्हणजे मंडळाचा आमचा पण अनुभव आहे की आता वाढतं शहरीकरण वाढतं औद्योगिकीकरण आणि त्यामुळं पुनर्लागवड पद्धतीने जर भात लागवड करायची झाली तर त्यासाठी मनुष्यबळ जास्त लागतं कारण रोपं काढा परत ती लावा आणि त्यामुळं मजूर एकतर उपलब्ध होत नाहीत झाले तर त्यांची मजुरीचे दर जास्त आहेत आणि मी जसं योग्य कालावधीचं रोप लावलं पाहिजे म्हणून सांगितलं त्यावेळेला जर मजूर नाहीत उपलब्ध झाले आणि जर जास्त वयाचं रूप लावलं तर भाताच्या उत्पन्नावर आणश परिणाम होतो आणि त्यासाठी मग थोड्याशा विद्यापीठांना त्याच्यावर संशोधन करून काही पर्यायी पद्धती दिली आहेत मग त्याच्यामध्ये कसं आहे की भात बियाणं जमिनीवर पे जमिनीची मशागत करून त्याच्यावर पेरायचं मग पावसापूर्वी पेरा किंवा पावसानंतर सुद्धा पेरलं तरी चालतं आता पावसापूर्वी किंवा पावसानं जर पेरा झालं तर ड्रम सीडर एक विकसित केलेला आहे आणि त्या ड्रम सीडरनं आपण हे बियाणं पाऊस सुरू होण्यापूर्वी जमिनीची मशागत करून बियाणं आपण पेरू शकतो त्याच्यावर पेरता येतं तर प्रकारे आपण ड्रम सीडरनं धूळ वाप्यावर पेरणी करता येते आणि दुसरी जी पद्धत आहे की ड्रम सीडरनं चिखल करून पेरणी करायची म्हणजे पाऊस पडल्यानंतर चांगला पाऊस सुरू झाला की तणं रुजून येतात तणं रुजून आली की चांगली चिखलणी करायची आणि चिखलणी करून मग ती जी तणं असतील ती जमिनीत गाडली जातील आणि ह्याच ड्रम सीडरचा वापर करायला आपण आणि त्या त्याद्वारे भाताची पेरणी करायची परंतु त्यावेळी भाताची पेरणी करताना भात बियाणं तसंच पेरण्याऐवजी त्याला जर त्याला थोडीशी मोड आणून पेरली त्याला म्हणजे रहू पद्धत म्हणतात रहू जे मोड आलेले भात असतात त्याला रहू म्हणतात तर रहूची पेरणी जर ड्रम सिडरने केली चिकली करून तर त्याचं पीक अतिशय उत्तम येतं ये बरं आता और... एखाद्या शेतकऱ्याकडे जर ड्रम सिडर घेण्याची त्याची खूप नसेल काय करा त्याची किंमत तशी फारशी जास्त नाही पाच साडेपाच हजार रुपये पर्यंत किंमत आहे जर समजा शेतकऱ्यांच्याकडे ड्रम सिडर नसेल तर शेतकऱ्यांनी साधी दोरी जरी घेतली चिखल्ली करायची त्याचा जो चिखलनीवर केल्यानंतर जो सुफलाचा एका गुंट्याला तीन किलो तीनशे तेत्तीस ग्रॅमचा परत जो काय प्रति गुंठा जो हप्ता आहे सुरुवातीला टाकायचा तो टाकायच्या शेतामध्ये चिखली केल्या क्षेत्रावर आणि चिखली केल्यानंतर परत एक दोरी घ्यायची आणि ती दोरी जर आपण लांब धरली आणि त्याच्यावर जरी राहू आपण टाकला तरी तो सुद्धा रहू त्या चिकलणीवर चांगला ऋतून बसतो अच्छा अर्थात तो रहू जास्त कालावधीचा जा नको वाहून जाण्यासाठी त्याला नुकतेच मोड नुकतेच मोडायला पाहिजे हा आणि समजा काळला अशी परिस्थिती आली की मोर वाढलेले आहेत थोडेसे आणि परिस्थिती पेरण्यायोग्य नाही तर अशा वेळेला मग शेवटी जर म्हणजे विस्कडून जरी राहू पेरला तरी चालतो चिकली केल्या क्षेत्रावर कुणी पेरणी केली लागवड केली तर भाताच्या उत्पादनामध्ये काही फरक पडतो कुणी पद्धतीनी जर आपण पेरणी केली लागवड केली तर भाताच्या उत्पादनामध्ये काही फरक पडत थोडासा फरक पडतो पडतो आता ही प्रचलित पद्धत जी आहे भात रोपवाटिका करून भात लावायची जी पद्धत आहे ती पद्धत आणि पद्धतीनं पेरणी करणं डायरेक्ट रहूची पेरणी करणं ह्याच्यामध्ये हेक्टरी दोन ते तीन क्विंटलचा फरक पडतो परंतु या ठिकाणी उत्पादन खर्च जो आहे आहे पद्धतीचा तो कमी येतो आणि उत्पादन खर्च कमी होणे म्हणजे शेतकऱ्याचा निव्वळ नफा वाढवली किंवा थोडस जे परावलंबित्व येतं शेतकऱ्याला लागवडीसाठी माणसांवर शकतो माणसावर या रहू पद्धतीचा आणखीन एक त्यात महत्वाचा हो भाग असा आहे की जर रहू पद्धतीनं आपण पेरणी केली ड्रम ड्रम ड्रमसिडरनं पेरणी केली तर भात हे आठ ते दहा दिवस अगोदर पकव होतं बरं त्यामुळं जर समजा काळाला पाऊस उशीरा सुरू झाला किंवा काही अडचण आली पाऊस लावली वेळा नसेल तर एक आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा प्लॅन सुद्धा एक आपत्कालीन परिस्थिती वापरायला हरकत नाही आणि त्याच्यामध्ये कसं आठ ते दहा दिवसाचा कालावधी कमी होत असल्यामुळं पण ते सगळ्या जातीचा जा आठ ते दहा दिवसातचा कालावधी कमी होत असल्यानं आपणाला त्या पद्धतीचा एक चांगला उपयोग करून घेता येतो म्हणजे उशीर झाला पेरणीला तर उशिरा तयार भरून काढता येईल असा एक त्या पद्धतीचा एक फायदा फायदा जा आहे आता यामध्ये सर भाताच्या ज्या विविध जाती आहेत काही सुगंधित आहेत काही त्याचा आकार बारीक आहे तर त्या अनुषंगाने लागवडीच्या काही वेगवेगळ्या पद्धती असू शकतात किंवा यातल्या काही पद्धती वापरता येतात आता भाताच्या ज्या काही जाती विद्यापीठाने ज्या काही कोकण कृषी विद्यापीठात आतापर्यंत विकसित केल्या आहेत त्यात चोवीस जाती ह्या अधिक उत्पादन देणार आहेत मधील सळवान आणि पाच या संकरीत जाती आहेत तर आपण सर्वसाधारण एक जात म्हणजे तसं त्याचा पद्धतीवर काय पद्धतीचा त्या उत्पादनावर काय परिणाम होत परिणाम होत नाही म्हणजे जरी एखाद्या जातीला आपण वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर त्या पद्धतीमुळे उत्पन्न कमी पण जातीमुळं त्याच्यावर काही परिणाम होणार काही परिणाम चारसूत्री भात लागवडीची जी पद्धत आहे त्याबद्दल आम्हाला सांगा आता चारसूत्री ही जी पद्धत आहे त्याला सिरा टेक्निक म्हणतात सावंत इंटिग्रेटेड राईस अॅग्रो टेक्नॉलॉजी तर त्याच्यामध्ये चार सूत्रांचा अवलंब केला गेलेला आहे पहिलं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये की भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर तर रोपवाटिका आपण जशी प्रचलित पद्धतीने रोपाटिका करतोय तशीच करायची रोपाटिका परंतु लावणी करताना किंवा बाकीचे जे त्यात मुद्दे आहेत ते वेगळे आहेत जरा तर पहिलं पहिलं जे त्यातलं सूत्र आहे ते भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर <laughs> तर त्यासाठी भाताच्या तुसाची काळी राख ही एका मीटरला अर्धा ते एक किलो ही मातीत बिसू द्यायची सुरुवातीला आणि पेरणीपूर्वी मातीत बिसडू द्यायची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असतं काळ्या राखेमध्ये सिलिका नावाचा एक अन्नद्रव्य असतो आणि सिलिका नावाच्या अन्नद्रव्यामुळे भाताची जी, जी।, भाता जी, जी खोड असतात ती कठीण बनतात आणि ती कठीण बनल्यामुळं खोडकिड्याचा जे काही काही वेळा प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो तर हे अर्धा ते एक किलो भाताच्या तुसाची राख पेरणीपूर्वी एका चौरस मीटरला अर्धा ते एक किलो भिसळून द्यायची मातीत त्याच्यानंतर भाताचा जो पेंड आहे तो चिकनच्या वेळेला सर्वसाधारण वीस किलो प्रतिगुंठा एवढा जमिनीमध्ये गाडायचा तर त्याच्यामध्ये सुद्धा पोटॅश आणि सिलिका पोटॅश हा एक महत्त्वाचा दुय्यम प्राथमिक अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्यापैकी पोटॅश म्हणजे पालाश आहे, आहे। तो तर हा एक मुख्य अन्नद्रव्य आहे घटक आहे तर तोही त्याच्यातून मिळतो भाताच्या पेंड्यातून आणि सिलिकाही भाताच्या पेंड्यातून मिळतं दुसरं सूत्र जे आहे ते वनतंत्र जे आहे वनशेती तंत्राचा अवलंब तर त्याच्यामध्ये गिरीपुष्प ही एक वनस्पती जी केलेली आहे ती हिरवळच्या खतासाठी शिफारस केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या जे सुक्या ह्याच्यामध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के नत्राचं प्रमाण असतं आणि तो जर आपण ओला पाला एका कुंट्याला जर आपण तीस किलो टाकला हुँ. तर ते एक चांगलं भाता जो उत्पन्न मिळतं त्याच्यापासून सुद्धा अन्नद्रव्यांचा प्रोडक्ट होतो ते सुद्धा एक हिरवळीचं सेंद्रिय खतच आहे हे दुसरं तंत्र झालं तिसरं जे तंत्र आहे ते नियंत्रित भाताची लागवड तर ज्या काही जास्त उत्पन्न देणाऱ्या भाताच्या जाती आहेत संकरीत जाती आहेत त्यांची नियंत्रित लागवड अशी करायची की पंधरा सेंटीमीटरवर चार चोथे आले पाहिजेत असा एक चौरस झाला पाहिजे पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर सेंटीमीटरवर असा चौरस झाला पाहिजे तसे चार चोथे लावायचे आणि त्याच्या चारी बाजूनी पंचवीस सेंटीमीटर अंतर सुटलं पाहिजे तर त्याला नियंत्रित लागवड म्हणतात ही तिसरं सूत्र आहे चार सूत्रीमधलं आणि चौथं आणि शेवट जे सूत्र आहे ती भाताची लागवड केल्यानंतर जो चौरस तयार होतो त्या चौरसमध्ये युरिया डी पी म्हणजे युरिया आणि डायमंड फॉस्फेटचं साठा चाळीस ह्या प्रमाणात ते ज्या ब्रिकेट्स तयार केले जातात गोळ्या तयार केल्या जातात खा खताच्या जा, आणि त्या ज्या गोळ्या आहेत ते एका गोळीचं वजन असतं समजा दोन पॉईंट सात तक्र्यात आणि ती चौरसामध्ये मधी खोचायची लावणी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत आणि याच्यामध्ये कसं होतं खत कमी लागतं खताची जी, जी कार्यक्षमता आहे ती ऐंशी टक्क्यापर्यंत वापरली जाते आणि एकूण जो नत्र मिळतो तो सत्तावन्न किलो मिळतो आणि स्फुरद जो मिळतो तो एकोणतीस किलो प्रति हेक्टर मिळतो आणि आपली जी इतर पद्धतीसाठी जी शिफारस आहे ती शंभर किलो नंतर पन्नास किलो स्फोर आणि पन्नास किलो पालाश आहे म्हणजे खताच्या मात्रेमध्ये सुद्धा बचत होते तसंच लागणार बियाणं कमी लागतं कारण याच्यामध्ये कसं होतं चौरस मीटरला पंचवीस बसतात आणि प्रचलित पद्धतीमध्ये सर्वजण चौरस मीटरला तेहतीस चोते बसतात आणि त्यामध्ये असलेल्या उपलब्ध शेतातल्या घटकांचा खूप चांगल्या वापर करता येतो तर हे युरिया पेकेटचा वापर एक त्याच्यामध्ये चौथं तंत्र आहे तर असं चार सूत्री पद्धतीचा थोडक्यात अगदी जाता जाता यंत्राने जी लागवड केली जाते त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा आपल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच भात लागवडीच्या या वेगवेगळ्या पद्धती आपण आज एवढ्या सविस्तर सांगितलेल्या आहेत तर त्यांना जाता जाता काय संदेश द्यायला काय मार्ग द्याल आता जी चटई रुपवाटिका मी साईंद तयार करायला ती चटी रुपवाटिका आपण यंत्राद्वारे सुद्धा त्याची लावणी करू शकतो आणि त्या यंत्र वापरून आपण त्या यंत्रणे त्या चटई रोपवाटिकेचा थोडे थोडे भाग करून यंत्रणा तिची लागवड करायची तर ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे इतर पद्धतींना पर्यायी पद्धत कारण तिथे सुद्धा उत्पादन खर्च हा फार कमी येतो बरोबर एवढ्या वेगवेगळ्या पद्धती कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या आहेत तुम्ही त्याबद्दल एवढ्या सविस्तर आज मार्गदर्शन केलेलं आहे मला असं वाटतं की येत्या हंगामामध्ये आपले शेतकरी बांधव याचा नक्की फायदा करून घेतील आणि जर इतर काही मदत लागली तर मला वाटतं कृषी विद्यापीठाशी संपर्क साधता येईल कधी संपर्क साधील मला वैयक्तिक जरी फोन केला तरी सुद्धा मी नक्कीच मार्गदर्शन करता येईल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात येतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपल्याकडे शुभ मानलं गेलेलं भाताचं पीक त्याची जास्तीत जास्त उत्पादनं घ्यावीत असं आपण म्हणूया आणि आज इथे कार्यक्रमात येऊन इतकी छान माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद